सजीव, बरोबर आहे, अपृष्ठवंशीय सजीव म्हणजे पाठीचा कणा नसलेले सजीव. मग यामध्ये कृमी, त्याच्यानंतर रिकाम्या बॉक्समध्ये लिहायचे गोगलगाय, त्याच्यानंतर डास दिलेला आहे, आणि चौथ्या बॉक्समध्ये लिहायचं आहे गांडूळ. त्यानंतर पृष्ठवंशी प्राणी म्हणजे काय बॉक्समध्ये लिहायचं आहे, पाठीचा कणा असलेले सजीव. पहा, पृष्ठवंशीय म्हणजे काय, पाठीचा कणा असलेले सजीव. मग यामध्ये जलचर, रिकाम्या बॉक्समध्ये लिहायचं आहे उभयचर, त्यानंतर आहे सरपटणारे, आणि परत रिकाम्या बॉक्समध्ये काय लिहायचे, सस्तन प्राणी. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा बॉक्स आपण कंप्लीट केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, व्यवस्थित या प्रश्नाचा अभ्यास करा आणि पाठांतर करा. थँक्यू.